बडनेरा शहरातील नवी वस्ती परिसरात असलेल्या समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक अत्यंत धीम्या गतीने व निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप समितीने केला आहे. लोकसभा निवडणूक आधी या पुतळा स्मारकाला 20 लाख रुपये सौंदर्यीकरणाकरिता घोषित केले. मात्र सौंदर्यीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप पुतळा समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये व सचिव सिद्धार्थ बनसोड यांनी सीडीओ सोबत बोलताना स्पष्ट केले. बडनेरा येथील समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा कृती पुतळा स्मारकाकरिता समितीकडून गेल्या 45 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा लढा व संघर्ष सुरू होता. 14 एप्रिल 2018 रोजी या चौकात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हजारो आंबेडकरी जनतेच्या असंख्य नागरिकांच्या साक्षीने उभारण्यात आला. गेल्या 6 वर्षापासून स्मारक परिसराचे सौंदर्यकरणाचे काम स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या विकास निधीतून करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीआधी या पुतळा स्मारकाला 20 लाख रुपये सौंदर्यीकरणाकरिता घोषित केले. मात्र सौंदर्यकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा पुतळा समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये व सचिव सिद्धार्थ बनसोड यांनी सिटी न्यूजशी बोलताना केला आहे. या संदर्भात शालनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेश आगरकर यांनी सदर प्रकाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन पुतळा समितीला दिले आहे. आता या आरोपानंतर भ्रष्टाचाराने बरबटलेल्या प्रशासनाचे अधिकारी व कंत्राटदारांच्या माध्यमातून सौंदर्यकरणाचे काम किती उत्कृष्ट दर्जाचे होते हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, प्रतिनिधी बडनेरा. आता वळूया पुढील बातमीकडे.